कमी वयामध्ये ताईंनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. हे कलाचं जग आहे आज, हे धावपळीचं जग आहे, हे संघर्षाचं जग आहे, हे युद्धाचं जग आहे. उद्या काय होईल काही सांगता येत नाही. बाबासाहेबांनी जेव्हा बौद्धमाची 56 साली दीक्षा दिली तेव्हा या देशाबद्दल त्यांनी 5 भविष्य बाकलेले होते. त्यामध्ये एक भविष्य होत 37 साली या देशाच्या शासनकर्त्या जमातीला बाबासाहेब बोलले होते, देशाची लोकसंख्या सध्या अल्प आहे, हे आटोक्यात आणण्याचा आताच आपण प्रयत्न करा, अन्यथा कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतरही ही वाढती लोकसंख्या आटोक्यात आणता येणार नाही. बाबासाहेबांचं हे पहिलं स्वप्न करणार. बाबासाहेबांनी दुसरंही भविष्य बाकलं होतं. चीनचा पंतप्रधान भारतातून भारत सरकारने फार मोठा खर्च करून त्यांचा सत्कार सन्मान करण्याचं ठरलं होतं. बाबासाहेबांनी त्याही गोष्टीला विरोध केला की तो विषारी साप आहे, त्याचा एवढ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये स्वागत सत्कार करू नका, कारण तो उलटा फणा मारल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं भविष्य खरं ठरलं. स्वागत खूप सुंदर झालं चीनच्या पंतप्रधानाचं. परत गेला आणि इथं 62 मात्र भारतावर त्यांनी आक्रमण केलं. बाबासाहेबांनी तिसरं भविष्य वाकलं होतं, या देशाचे तुकडे करू नका. पण तेव्हाच्या शासनकर्त्या जमातीने ऐकलं नाही, भारताचे तुकडे केले 2, एक भारत आणि एक पाकिस्तान. परत बाबासाहेब बोलले, ठीक आहे तुम्ही भारत देशाचे तुकडे केलेत, पुन्हा एक मला तुम्हाला महत्वाची सूचना द्यावीस वाटते की भारतामध्ये एकही मुसलमान ठेवू नका, त्यांना पाकिस्तानला पाठवा. आणि पाकिस्तानामध्ये एकही हिंदू ठेवू नका, ते सगळे भारतात पाठवा. जर असं आपण केलं नाही तर जातीय दंगली सतत आणि सतत चालू होतील. आता चालू झाले ना, ढोंगे उतरवा, कशाचं धोतं काय. बाबासाहेबांचं तेही भविष्य खरं ठरलं. नंतर बाबासाहेब बोलले, या धरतीवर 2 जागतिक कीर्तीचे महायुद्ध झाले. पहिलं युद्ध 1939 साली सामन्यामने झालं, प्रत्यक्ष झालं, तलवारचं झालं. त्यानंतर 1942 दुसरं इथं महायुद्ध झालं, आपल्याला आठवते, नागासाकी, हिरोशिमा. आजही तिथं साधं गवतही उगवत नाही. बाबासाहेब म्हणतात याच प्रकारचं या धरतीवर 3रं जागतिक कीर्तीचं महायुद्ध होणार आहे, आणि ते तलवार बॉम्ब अणुबॉम्बचं असेल. एक सुपारी एवढा गोळा मुंबईच्या समुद्रात टाकला तर मुंबई ते नागपूरपर्यंत कुठं काय हे अजिबात करणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब तेव्हा बोलले होते, या होऊ घातलेल्या जागतिक कीर्तीच्या महान 3रं महायुद्धाच्या भयान तडाक्यातून या मानव जातीला वाचवायचं असेल तर त्याला एकच पर्याय, युद्ध का बुद्ध. आज माहित आहे आपल्याला जागतिक 3रं युद्धाची तयारी, युक्रेन रशिया. आणि म्हणून या होऊ घातलेल्या जागतिक शेतीच्या 3रं महायुद्धातून जर का थांबवायचं असेल तर बुद्धाशिवाय तरणो पाय. आणि म्हणून तो बुद्ध समजावून घेणे, तो बुद्ध आपल्या आचरणात आणणे, या दुःखातून भयातून संकटातून आपत्तीतून मुक्त होऊन एक सुखानं जीवन जगता यावं, जगता जगता सुखानेच मरता यावं,
मेल्यानंतरही योग्य सद्गती लाभावी असं वाटत असाल तर त्यासाठी बुद्ध आणि बुद्ध म्हणजेच विपश्यन ज्याला जलद गती म्हणतो ना आपण सुपर फास्ट पॅसेंजरनं निघालो तर फार दिवस जायला लागतील आपल्याला आणि योग्य पद्धतीने जर का आपण विपश्यना केली तर जीवनात जे जे काही विकार आहे ते तेवढ्याने संपवल्या जातील केवळ पुस्तकं वाचवल्याने संपवल्या जात नाही केवळ ऐकल्याने संपवल्या जाणार नाही वाचल्याने नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरावं लागल त्याप्रमाणे आपल्याला करावं लागल आजची परिस्थिती वेगळी आहे जे परिवर्तन ज्या झपाट्यानं पाहिजे आहे ते परिवर्तन आज दिसत नाही आपल्याला माणसं माणसापासून दूर आणि दूर जायला लागले बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाचं माणसासोबत असलेलं माणुसकीचं नातं होय तुटलेल्या माणसाची मनं जोडण्याची काम जर कोणत करत असेल तर तो धम्म आपण धम्मावर बोलतो खूप धम्म ऐकतोय खूप पण जे करायला पाहिजे ते मात्र करत नाही त्या कारण असं झालं एका गावात एक गरीब माणूस परिस्थितीने लाचार आधी त्यांनी बरेच लोकांना ठगवलं भुलवलं अनेकांचा विश्वासघातही केला त्यामुळे लोकांनी त्याला ओळखलं हा बेमान माणूस आहे हा धोकेबाज माणूस आहे हा घेतो पण परत हीच कधी अपेक्षा करत नाही देत नाही आणि मग लोक त्याच्यापासून दूर जायला लागले त्याला मदतीचा हातही मात्र द्यायचा तो देत नव्हते शेवटी उपासमारीची पाळी आली दोन दिवसाचा उपवाशी एक दिवस एका शावकाराची आठवण झाली त्या शावकाराकडे गेला शावकार काही का करा गेल्या दोन दिवसापासून मुलं बाळ उपाशी आहेत मी निश्चित परत हे करेन शावकार म्हणे तू बेईमान माणूस आहे मी तुला अनेक वेळा मदत केली पण तू कधी परतच केलं नाही नाही म्हणे शावकार यापुढे कदापि असं करणार नाही मी तुम्हाला धोका देणार नाही मी वचन देतो तुम्हाला शावकारला त्याची दयाला ठीक आहे करू यावेळेस मदत पण शावकारची पत्नी शावकारचा मुलगा शावकारची सून यांनी नाकारला देऊ नका मदत करू नका आणि शेवटी शावकार सांगत जाय एक 100 रुपयाचा बॉन्ड घेऊन ये आणि त्या बॉन्डवर लिहून दे लाच घे तुला मी देतो तो गेला एक 100 रुपयाचा बॉन्ड आला म्हणे काय लिहून देऊ आता माझ्याकडे काही राहायला घर नाही शेती नाही बाळी नाही जनावर नाही काहीच नाही अंग झाकण्यासाठी भरपूर कापड सुद्धा नाही आहे आणि शावकार काय लिहून घेणार घ्या म्हणे तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे म्हणे लिहू नाही म्हणे मला लिहिता येत नाही एका समोरच्या मध्यस्थी माणसाकडे दर मी ऐकतो ते तुला मान्य असेल तर ते लिहून दे ठीक आहे म्हणे सांग काय तर तुला माझं ऐका लागल तो म्हणे मी तुमचं ऐके घ्या लिहून बॉन्डवर मी तुमचं ऐके शावकार म्हणतो माझ्या पत्नीचंही तुला ऐका लागल निश्चित मी तुमच्या पत्नीचं ऐकेल घ्या लिहून लिहिलं माझ्या मुलाचं ऐका लागल माझ्या सुनीचं ऐका लागल माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं तुला ऐका लागल बॉन्डवर लिहून घेतलं तुमचं ऐकल तुमच्या पत्नीचं ऐकल मुलाचं ऐकल सुनेचं ऐकल कुटुंबातल्या साऱ्या लोकांचं बस सही मारली शावकारने पैसे दिले घरी गेला तो दुसऱ्या दिवशी मात्र कामावर आलाच शावकार बाहेर गावी जाणार होता अरे वा म्हणे मला वाटलं बेईमानी करतो का नाही हो म्हणे प्राण गेला तरी चालेल आता इमानी म्हणजे इमानी ठीक आहे मला जा उसाला पाणी दे सावकारानं सांगितलं त्यानं ऐकलं शावकार निघून गेले आणि हाय घरी जाऊन झोपून राहिला मळ्यात गेला असणार शावकारच्या पत्नीनं मुलाला पाठवलं जाय रे उसाला पाणी घ्यायसाठी पाठवलं त्याला किती पाणी झालं पाहते तो शेतात नाही आहे सांगितलं आई शेतात गेलंच नाही ठीक आहे म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला आज शेतात जायचं नाही म्हणे तुम्हाला इथंच आहे बाजूला लाकूड पडलेले हे फोळ्याचं स्वयंपाकघरात फेकाय ठीक आहे म्हणे काय हरकत नाही मान्य केलं ऐकलं
पण त्यानं इंधन काही फोडलं नाही, ते जळतण काही घडलं नाही. शेवटी असं 2-4 दिवस झालं, संतप्त झाले घरातले लोक आणि शावकार तेवढ्यात घरी आला आणि मग शावकारला बोलायला लागले. काय म्हणे, तुम्हाला म्हटलं होतं तो बेईमान आहे, त्याला मदत करू नका. मुलगा बोलला होता, बाबा तुम्हाला आधी सांगितलं हा बेईमान आहे. सुनबाई म्हणे, मामाजी हा बेईमान आहे, याला मदत करू नका. तुम्ही तेव्हा ऐकलं नाही. म्हणे झालं काय, तो म्हणे दररोज ऐकतो पण कामाला काहीच जात नाही. ठीक आहे म्हणे, येऊ दे, येते ना. नाही म्हणे, इमाला मी येते घरापर्यंत, उद्या मग तू आहे मी. शावकारनं भली मोठी काठी हातात घेतली, डोक्यात घालतो आणि कपाळ मोक्ष घेऊन टाकतो म्हणे याचा. लगेच तो आला, शावकारनं बघितलं हातात काठी होती. पुन्हा शावकारला विचार झाला की याच्या डोक्यात काठी घातली, हा इथंच मृत्युमुखी पडेल. पण याला हे विचारायचं, तू तर सांगील मी बेईमानी करणार नाही, मग हे विचारायचं राहिलं ना. आधी त्याला विचारू तू बेईमानी का केली. हातातली काठी बाजूला ठेव म्हणे बेईमाना. तर तो शावकार म्हणजे साहेब सर्व काही म्हणा पण मला बेईमान म्हणायचं नाही. अरे म्हणे शुद्ध बेईमान असता तू. म्हणे मी काय केलं असं की तुम्ही मला बेईमान म्हणता. म्हणे विसरला. अरे बॉन्डवर लिहून दिलं. दिले ना म्हणे मी कुठे नाही म्हणतोय, पण बेईमानी काय केली. आणतो बॉन्ड आणला, वाचून दाखवा. 10 लोकात वाचू द्या. हे बघ तू काय लिहून दिलं, तुला तू लिहून दिले ना. मी तुमचं ऐकेल, तुमच्या बायकोच ऐकेल, तुमच्या मुलाच ऐकेल, तुमच्या मुलीच ऐकेल. मग कोण नाही म्हणतील, मी लिहूनच दिले ना. मी तुमचं ऐकेल, मुलाच ऐकेल, सुनाच, पण काम करीन असा बॉन्ड लिहून दिला. तीच अवस्था आपली गत झाली. 56 साली डॉक्टर बाबासाहेबांच्या समोर आम्ही हाच बॉन्ड लिहून दिला. बाबा तुमचे भंती जे आले ना त्याच ऐकू, ते धम्मचेती आले काय आणि त्याच ऐकू, दिव्य नाग आले काय आणि त्याच ऐकू, कमलाताई आल्या काय आणि त्याच ऐकू, आणि मोठे भंती जे आले काय आणि त्याच्यासारखी आम्ही त्या गोष्टीसह चिटकूनच बसून ऐकू, पण वागू नाही. हा जो ऐकण्याचा बॉन्ड 56 साली लिहून दिला होता तो आज या ठिकाणी फाडून टाकायचा आहे आणि नवीन बॉन्ड लिहून द्यायचा आहे. जे जे आम्ही ऐकू ते निश्चित आमच्या कृतीत आणू, आमच्या आचरणात आणू आणाल अपेक्षा करतो. आणि आपल्या सर्वांतर्फे वंदनीय भदंत यांना त्रिवार वंदन करतो. त्यांनी धम्मदिष्ठेला सुरुवात करावी, आम्हाला आमचा सुखी जीवन जगण्याचा मार्ग सांगावा. भदंत ज्ञान ज्योतिजी महास्तवी. साधू. आनंद वाटला का? अप्रसन्न लोकांना प्रसन्न करणं आणि प्रसन्न लोकांना अधिक प्रसन्न करणं हे भिक्षूंचं काम आहे. हा दम कुठून येतो हे कोण सांगताय? कोण सांगताय? हे कोण सांगताय? बुद्ध सांगताय. हे वाणी कोणाची आहे? मी सांगत आहे की नाही?